स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच पदार्थ बाळाला जास्त आवडतो. काही पोरांना भात नाही आवडतो, ते काही भात खाते. काही पोरांना नुसतं रसा आवडतो, रसा. कारण त्याच्या एकही मसोबाची जत्रा सोडली, लिंबू पिळून रसा आणते. क्वालिटी तशी घ्या. कोणी उठायचं काही करायचं माहिती म्हणून माहिती म्हणजे उदाहरण सांगतो. तुमच्या पाठी तुमच्यातलं तुमचंच उदाहरण आहे. वृंदा ही पतिव्रता होती. वृंदा तिचा नवरा जालिंदर होता. तो मरतच नव्हता. मरत नव्हता म्हणून देवाने तिच्या अंगाला स्पर्श केला. आणि तिनं म्हणजे देवे काय केलं देवाने, तर येता येता धर्मश राक्षस मारून तिनं सांगितलं देवाला, माझा नवरा म्हणून मला विधवा करण्यात तुला काय मजा वाटते. देव घाबरले, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. मग देवाने सांगितलं तू तुळशी म्हणून राहशील आणि तुझं माझं लग्न होईल. तुळशीचं लग्न होईल. तिने सांगितलं नुसत्या लग्नाचं काय करतो. अरे देवा माझा नवरा विधवा मला विधवा का बायको करीत रामाला गण गाणं हिंडावं लागलं. ही अशी वेळचा कार्यक्रम कोणी उद्या हे चालत. चॅनल पाहून देवराई मालिका पाहून कोण सांगत असते. सैराट पाहिला सैराट कीर्तन काल झाला असं घडलं कस सैराट. सैराट पाहिलं कोण असेल मी कभी कभी तसं निघला. आणि त्याची उत्तर ऐकाल मार्मिक आहे. उत्तर ऐका पुढे चला. श्री न दिवस गेले आता जन्मच करून दाखवतो तुम्हाला महिला कसा फरक दिसतो. बाल तयारच करून दाखवतो. कीर्तनात लवकर बोर बारीक आहे लिहूनच घ्या. तुम्हाला वसायला तकलीफ होईल वाचायला. श्री पुरुष संत झाला पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. नीट ऐक बघा. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला खर्चर येतात. खर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला मुख आणि लिंगले तिलिंग श्रीलिंगी किंवा पुलिंगी. म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर यमरी या सोनं काही असतो लिंगच नाही तर काय वाटत. किती महिना लागला आता सरा कडेल नाही चौथा लागला. पहिल्या महिन्यात डोकं येतं लय बारीक आहे. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात गरचे येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाड. पाचव्या महिन्यामध्ये स्किन येते. स्किन म्हणजे चमड. सहाव्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळाच्या पोटात फिरायला लागतं. ते फिरण्याचं असं नाही येणे. ते उजव्या कुशीनं फिरलो तर मुलगा होतो. ते जर डाव्या कुशीनं फिरलो तर मुलगी होतो. याला फाईल घेऊन बघणं घेण्याची गरज नाही. बायको दवा खाण्यात पंपावली सुनिया. मी एखादी बाई म्हणून याला काही पुरावा आहे का. घे पुरावे देऊ. वयम प्रमाणे पुरावे बाय आपण पाच पर्यंत घ्यायचं. आई साहेबांना डोळे लागले. आई साहेबांना राजे शिवाजी पोटत होते. आणि सगळ्या महिलांनी आई साहेबांना विचारलं तुम्हाला डोळे आई साहेब लागला गालावर लागले. आई साहेब आई साहेब लागले आणि गाला पडला. तेवढ्याच राजे शिवाजी आले आणि राजे शिवाजी विचारलं डोळे लागले तुम्हाला ऐकलं आम्ही डोळे ती भाषिक खानदान भाषा होती माने ती काय अशी पागल भाषा होती का. डोळे लागले मला ऐकलं. सर्वांनी राजेश मला लागलेलं डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. रुचला खोल्याचा खाली सोला लागा कडा तलवार. राजे शिवाजी खाली उतरले. आई साहेब घोड्यावर बसल्या. मेने ती तलवार उपसली आणि आई साहेबांनी सांगितलं राजा हुकुमशाही संपणार जुलूमशाही संपणार आणि राजे छत्रपती जन्माला. तेव्हा आई साहेबांनी रामायण महाभारत वाचली. एखादी कीर्तनात बसलेली बाई म्हणाली ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. तिच्यासाठी दुसरं उदाहरण अभिमन्यू चक्रात घुसायचं कसं हे आईच्या उदरात शिकला. एखादी बाई म्हणली मला हेही पटलं नाही. तर तिसरं उदाहरण जगाच्या इतिहासातला पहिला भक्त आहे ग्रोबा तर त्यानं साडेपाच महिन्यात देव मिळाला.
हेही जर पटलं नाही तर प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्राला म्हणतात रामचंद्रजी आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही पण आज एक इच्छा आहे माझी का तुम्ही माझ्या आईला दर्शन द्यावा म्हणजे आंजनी मातेला कोण म्हणते हनुमंतराय फक्त रामाचं दर्शन कोणाला घडवं अंजनी माता समोरून आल्या प्रभू रामचंद्र आईसाहेब सीताबाई उभा राहिल्या आणि अंजनी माता रामाच्या पायाला खाली पाया पडायला वाकल्या त्यावेळेस रामांच्या मुखातून शब्द गेला तुमचा मुलगा नसतो मला माझ्या मुलाचा पराक्रम काय आहे का प्रभा जगाचा बाप माझ्या मुलाचं कौतुक करतोय सीतामाई म्हटल्या मला रावणाने कुडं लपून ठेवलं हे जर पहिलं कळलं असेल कुणाला तर हनुमंतराय अंजनी माता धर्जसा लढल्या पण रामाच्या मुखातला शब्द गेला लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाहिजे एवढं वाक्य ऐकलं बरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली आणि खास कर हनुमंतरायच्या तोंडात फोन दिली सगळ्यांना प्रश्न पडला अंजनी मातेनं हनुमंताला काय मारलं अंजनी मातेनं हनुमंतच्या समोर स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली माहिती आणि दगडावर उडवली आणि अंजनी मातेनं हनुमंतच दगडावर धार उडाली आईचं दूध अंजनी मातेचं